कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्येही शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोल्हापूरच्या नर्सरी बागेमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या शिवमंदिरात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. छत्रपती घराण्याचे वारसदार यशराजे छत्रपती आणि यशस्विनी राजे छत्रपती यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीचं दर्शन घेऊन अभिवादन केलं. शाही लवाजमा मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शाही सोहळा संपन्न झाला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे रत्नागिरीच्या लांजा पूर्व भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी गारा देखील पडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शिपोशी गावात मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतलाय. मात्र अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूचं नुकसान झाल्याने कोकणातील बागायतदारांचं चांगलंच कंबरडं मोडलंय. लांजा आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. रायगडलाही अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. सुधागडसह कर्जत खालापूर पनवेलमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला तर अनेक भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय. दक्षिण रायगड पाठोपाठ उत्तर रायगडलाही संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. बीड जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विजांचा कडकडाटासह हा जोरदार अवकाळी पाऊस झालाय. रात्री 1 सुमाराला पावसाला सुरुवात झाली असूनही जिल्ह्यात काही भागांमध्ये सकाळपर्यंत रिपरिपही सुरूच होती. परळी आंबेजोगाई माजलगाव तालुक्यामध्ये रात्री 3:30 सुमारास मोठा पाऊस झालाय. उस्मानाबाद जिल्ह्याला अवकाळी पावसानं चांगलंच झुडपून काढलंय. गुरुवारी रात्रीपासून जिल्हाभर अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये पाऊस झालाय. पावसामुळे गहू हरभरा ज्वारी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. तसंच आंब्याला आलेला मोहर सुद्धा गळून गेलाय. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण झालं आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसानं द्राक्ष कांदा गव्हाचं नुकसान झालं असून पीक काढणीला आल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त चिंता लागली आहे. धुळे जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे तापमानाचा पारा 3 सेल्सिअसनं खाली आलाय. 10 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढलाय. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले. सहारा ही जगातलं सर्वात उष्ण वाळवंट. मात्र सध्या सहारा वाळवंटात वेगळं चित्र बघायला मिळतंय. सहारा वाळवंटात चक्क बर्फवृष्टी झालीय. थोडी थोडकी नव्हे तर 16 बर्फ पडलाय. या बर्फवृष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल झालाय. नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून वाढू लागली आहे. गेल्या 24 जिल्ह्यात 297 नवे रुग्ण आढळले तर 24 900 अधिक रुग्ण दाखल झाले. सर्वाधिक रुग्णसंख्या 205 ही नाशिक शहरामध्ये आहे. त्यामुळे नाशिकचं महापालिका प्रशासन आता अधिकच सतर्क झालंय. छत्रपतींचा विचार म्हणजे